विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं नाशिक रोड शहरातील जेल रोड परिसरातील जिजामाता चौक पेंढारकर कॉलनी येथे आदिभक्ती फाउंडेशनच्या वतीनं आणि नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या सदस्या तथा भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलच्या महानगर सरचिटणीस ज्योती नितीन चव्हाणके यांच्या पुढाकारानं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संभाजी मोरुसकर, माजी नगरसेवक अंबादास पगारे, नितीन चव्हाणके, ज्योती चव्हाणके यांनी आधी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी विष्णू भाबड, दीपिका आचार्य, महेश जाधव, विनोद गावले, सुयश नागरे, सुनील नागरे, चिन्मय बंधू तसेच सतीश निगम, शोभा पोतदार, सोनाली आव्हाड, वर्षा पाटील, मनीषा नेहरे, ओम पेटारे, अदिती चव्हाणके, पांडुरंग बांगर, विनोद गावले, चेतना भाबड, सुयश चव्हाणके, गौरी गवे, आकाश निकम, अदिती दंडगवाळ, स्नेहल ठाकरे, ऋतुजा धातरक, साक्षी घाडगे तसेच प्राची घाडगे, सुरेखा निकम, हर्षदा भाबड, पूजा चव्हाण आदींसह शिवकन्यांनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं. जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरो चीफ आर आर पाटील, नाशिक रोड, नाशिक. जबाबदारी न्याय हक्काची.